एरवी कोणतीही निवडणूक असो, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी निवडणूक बंदोबस्ताबरोबर तैनात राहणारे खाकी वर्दीतील पोलीस दादा आता स्वतःच निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. नाशिक जिल्हा पोलीस कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच 69 वर्षानंतर होत असलेल्या लोकशाही पद्धतीच्या निवडणुकीत यंदा पोलीस कर्मचाऱ्यांनी पॅनल करून रिंगणात उडी घेतली आहे. पोलीस कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी निवडणुकीच्या निमित्तानं निवडणूक रिंगणात उतरलेल्या पोलीस दादांनी गावोगाव सभासदांची भेट घेऊन प्रचार यंत्रणा राबवण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे प्रचार करताना पोलिसांनी बॅनर पोस्टर बनवले असून निवडणूक जाहीरनामे देखील प्रसिद्ध केले आहे. येत्या रविवारी 20 जानेवारी रोजी नाशिक जिल्हा पोलीस कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक होत असून यासाठी सुमारे 5,100 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यासाठी नाशिक जिल्ह्यात तालुकानिहाय 20 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. रविवारी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर सोमवारी लगेचच हिरावाडी रोडवरील दीपलक्ष्मी मंगल कार्यालयात मतमोजणी होणार आहे. दक्ष पोलीस न्यूज ब्युरो नाशिक.